मराठी महाराष्ट्राचा अभिमान, उद्योजकांचा सन्मान, मराठी महाराष्ट्राचा अभिमान, उद्योजकांचा सन्मान। .in presents महाराष्ट्र उद्योग अवॉर्ड 2023 या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून आज आपल्या सोबत आहेत महाराष्ट्राची लाडकी आणि प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित मॅम। मॅम नमस्कार, गुड इव्हनिंग। नमस्कार, गुड इव्हनिंग। तुम्ही रिसील डॉट इन या परिवारासोबत बऱ्याच दिवसांपासून जोडले गेलेला आहात, त्याविषयी तुम्ही काय सांगाल? खूप आनंद होतो कारण खूप कमी जेन्युइन माणसं आहेत आजकालच्या दुनियेत, आणि सुधीर आणि त्याची रिसीलची संपूर्ण टीम यांच्याबरोबर माझं जवळजवळ आता 1-3 वर्षाचा संबंध आहे। मला कौतुक खूप वाटतं त्यांचं कारण उद्योजक पुरस्कार करणं सातत्याने करणं, म्हणजे एकदा करून बाबा निघून गेलो किंवा असं तर खूप आपल्याला दिसतं सुद्धा। आम्ही सुद्धा असे अनेक प्रोग्राम्स अटेंड करते, पण सातत्याने ते करत राहणं आणि उद्योजकांना बूस्टअप करत राहणं ही आजच्या काळाची गरज आहे, आणि ती गरज हे लोक निभावत आहेत खूप उत्तमरित्या, ह्याचं मला खूप कौतुक आहे। म्हणून मी त्यांच्या परिवाराशी जास्त जवळून जोडले गेले। थँक्यू सो मच मॅम फॉर युअर काइंड वर्ड्स। रिसील डॉट इनचे सर्वे सर्व आणि सीईओ मिस्टर सुधीर पठाडे सरांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम सातत्याने वेगवेगळ्या शहरांमध्ये राबवला जात आहे। तेजस्विनी मॅम, पुण्यामध्ये कार्यक्रम होत आहे, युअर पुणेकर, व्हॉट इज युअर रिॲक्शन, व्हॉट इज युअर फीलिंग? मला खूप आनंद होतो कारण इथे कसं असतं, नाशिकमध्ये अवॉर्ड्स असले, पुण्यात असले, मुंबईमध्ये असले किंवा आणखी कुठेही असले, महाराष्ट्रातनं लोक येतात। म्हणजे इथे आज फक्त पुण्यातले लोक नसून महाराष्ट्रातनं सगळे उद्योजक येतात, तर मी कायमच रिसीलला ह्या शुभेच्छा देत असते की महाराष्ट्राच्या पलीकडे सुद्धा पूर्ण भारतातून, संपूर्ण भारतातून त्यांच्याकडे लोकांनी यावं आणि हा उद्योजक पुरस्कार आणखी मोठा मोठा होत जावं। आणि मी त्यांच्या परिवाराशी जोडले गेले आहेच, पण जेव्हा सुधीर आणि त्याची संपूर्ण टीम भारतासाठी होस्टिंग करेल तेव्हा मला आणखी आनंद होईल। मॅम थँक्यू सो मच, तुमचा जो सपोर्ट असाच असणार आहे आमच्याबरोबर आम्हाला विश्वास आहे, आणि सुधीरजी आणि त्यांची टीम आम्ही सगळे हा पुरस्कार सोहळा अजून कसा व्यापक करता येईल यासाठी प्रयत्न करू। शेवटचा प्रश्न, व्यावसायिकांना, महाराष्ट्रातील व्यावसायिकांना तुम्ही मोलाचा संदेश काय द्याल? दोन गोष्टी सांगेन। एक तर मला असं वाटतं की आजकालच्या महाराष्ट्रातल्या तरुणांनी स्पेसिफिकली भरपूर व्यवसाय करावा, कारण आपल्याकडे चांगले चांगले म्हणजे भरपूर शिक्षण घेऊन सुद्धा अनेकांना नोकऱ्या उपलब्ध होत नाहीयेत ही सगळी तक्रार आहेच। तर मग माझं म्हणणं आहे की वेगवेगळे आयडियाज काढून, कारण तुम्ही इतक्या विविध क्षेत्रांमधली मुलं आहेत आणि मुली आहेत ज्यांना खरं तर व्यवसाय करण्याची नॅक आहे, आयडिया आहेत त्यांच्याकडे, पण इम्प्लिमेंट करणारी माणसं नाही आहेत। तर मला असं वाटतं महाराष्ट्रातली जी अनेक व्यावसायिक आहेत जी ह्या तरुण पिढीला बॅकअप देऊ शकतील आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवू शकतील असे सुद्धा माणसं घडणं गरजेचं आहे, आणि तरुणांनी उद्योजक होणं सुद्धा गरजेचं आहे, म्हणजे आपल्या मिठाची भाकरी ही जास्त टेस्टी लागते। वाव, व्हॉट सेड मॅम, थँक्यू सो मच फॉर कमिंग हियर अँड स्टे कनेक्टेड विथ अस लाईक दिस ओनली। थँक्यू सो मच, या थँक्यू।